हॅलो गाईज खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत पूर्ण सेशन खूप इंटरेस्टिंग होणार आहे पहिला आपला प्रश्न पाहूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या जा कोणत्या राज्यात सर्वात जास्त विद्यालय आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी राजस्थान डी बिहार गाईज प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला पाच सेकंद दिले जातील आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहार पुढील प्रश्न भारत पेट्रोलियम ही संस्था कुठे स्थापित आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए मुंबई बी पटना, सी सिक्कीम किंवा डी देहरादून योग्य उत्तर ऑप्शन डी देहरादून पुढील प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या देशात मिळतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भूटान बी पाकिस्तान सी आफ्रिका डी चीन आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन पुढील प्रश्न भारताचे चौदा नंबरचे पंतप्रधान कोण आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए मनमोहन सिंह हो, बी राजीव गांधी C, सी नरेंद्र मोदी किंवा डी यापैकी एकही नाही आणि योग्य उत्तर ऑप्शन सी नरेंद्र मोदी पुढील प्रश्न गुलाबीनगर कोणत्या शहरास म्हटले जाते त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए औरंगाबाद बी जयपूर सी कल्याण किंवा डी काश्मीर आणि योग्य उत्तर ऑप्शन बी जयपूर गाईज अशा इंटरेस्टिंग क्वेश्चनसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा पुढील प्रश्न भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जनगणमन कोठे गायले होते त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोवा बी कोलकत्ता सी गुजरात किंवा डी दिल्ली योग्य उत्तर ऑप्शन बी कोलकत्ता पुढील प्रश्न रामायण कोणी लिहिले आहे त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए हरिश्चंद्र बी विश्वानंद सी वाल्मिकी किंवा डी केशवदास योग्य उत्तर ऑप्शन सी वाल्मिकी पुढील प्रश्न लिंबूमध्ये कोणते विटॅमिन सर्वात जास्त असते त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए विटॅमिन सी बी विटॅमिन बी ऑप्शन सी विटॅमिन डी किंवा ऑप्शन डी विटॅमिन ई e. करेक्ट आन्सर ऑप्शन डी विटॅमिन ई e. पुढील प्रश्न राष्ट्रपती त्यांचे त्यागपत्र कोणास देतात त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए प्रधानमंत्रींना बी राज्यपालांना सी उपराष्ट्रपतींना किंवा डी राज्यसभेला योग्य उत्तर ऑप्शन सी उपराष्ट्रपतींना पुढील प्रश्न मसाल्यामधील सर्वात महाग पदार्थ इलायची याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थान बी केरळ सी सिक्कीम किंवा डी आंध्र प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन सी सिक्कीम पुढील प्रश्न वजन कमी करण्यासाठी कोणते कडधान्य खाल्ले जाते त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए तूर बी मूग सी हरभरा किंवा डी वरील सर्व योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मूग घाईच मूड आलेले मूग जर तुम्ही खाल्ले तर वजन लवकर कमी होते त्यासाठी मोड आलेले मूग मो, तुम्ही खाल्ले पाहिजे पुढील प्रश्न भारतीय संविधानात किती भाषा आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए पंचवीस भाषा बी सव्वीस भाषा सी बावीस भाषा किंवा डी चाळीस भाषा योग्य उत्तर ऑप्शन सी बावीस भाषा पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त काजूचे उत्पादन होते त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए उडिसा बी महाराष्ट्र सी झारखंड किंवा डी गुजरात योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतात पहिला फोन कधी लॉन्च झाला त्यासाठी ऑप्शन एक ऑप्शन ए एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बी दोन हजारमध्ये सी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये किंवा डी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आणि योग्य उत्तर ऑप्शन डी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काहीच तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा इंटरेस्टिंग क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा पुढील प्रश्न भारतात सर्वात सुंदर जिल्हा कोणता आहे त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए अकोला बी पिंक सिटी सी बीड किंवा डी अहमदनगर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंक सिटी पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त शिकलेले लोक आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये बी गुजरातमध्ये सी केरळमध्ये किंवा डी बिहारमध्ये आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळमध्ये पुढील प्रश्न भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे लाईन आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये बी राजस्थानमध्ये सी गुजरातमध्ये किंवा डी उत्तर प्रदेशमध्ये योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेशमध्ये पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात कमी लाच घेणारे लोक आहेत त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए पाकिस्तानमध्ये बी आफ्रिकामध्ये सी भारतामध्ये किंवा डी डेन्मार्कमध्ये गाईच या प्रश्नाचे उत्तर पाहण्याआधी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डेन्मार्कमध्ये तर काहीच अशा इंटरेस्टिंग क्वेश्चनसाठी चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच